आपल्या प्रयोगाचं नाव आहे पाण्यात विरघळणारे पदार्थ. या प्रयोगासाठी आपल्याला काही साहित्य लागेल. हे साहित्य मी तुम्हाला सांगतो. प्रथमतः या प्लेटमध्ये थोडं मीठ घ्या. त्याच्यानंतर या बशीमध्ये साखर घ्या. आपल्याला एक रिकामी, त्याच्यानंतर आपल्याला दोन काचेचे रिकामे पेले लागतील आणि पाणी या बॉटलमध्ये आपल्याला पाणी एक लागेल. तर मग प्रथमतः आपण काय करूया, तर या रिकाम्या काचेच्या वाटीमध्ये पाणी टाकूया. हे मी पाणी टाकतो. त्याच्यानंतर या पाण्यामध्ये मी हे मीठ टाकतो. मी हे दोन एक चमचा मीठ टाकतो आणि याला ढवळतो. त्याच्यानंतर मी या ग्लासामध्ये एक चमचा साखर टाकतो आणि त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि हे सुद्धा मी ढवळतो. आणि आता मी काय करतो, तर या रिकाम्या काचेच्या ग्लासामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये हे जे खडे आहेत, हे दगडाचे खडे याच्यामध्ये मी असं टाकतो आणि त्याला या चमच्याने ढवळतो. आता मी काय करतो, तर या वाटीत जे पाणी आहे त्या वाटीतल्या पाण्याची थोडी चव घेतो. तर मला ह्या पाण्याची चव खारट लागली. कशामुळे खारट लागली, तर आपण ह्या वाटीमध्ये मीठ घेतलेलं होतं. ते मीठ आणि पाणी यांचं आपण काय केलं, मिश्रण केलं आणि ते ढवळलं. मग ते मीठ त्या पाण्यामध्ये विरघळलं. आता मी याच्यामध्ये जे काही पाणी आहे ती चव घेतो. तर हे पाणी मला गोड लागलं. मग त्याच्यामध्ये जी साखर होती ती साखर कुठं गेली, तर या पाण्यामध्ये गेली. म्हणजे मीठ आणि साखर पाण्यामध्ये विरघळतात. आणि आता या तिसऱ्या ग्लासचं निरीक्षण करा. या ग्लासामध्ये जसे खडे आहेत तसे आपल्याला हे दिसत आहे. म्हणजे खडे हे पाण्यात विरघळत नाही. बहुतांश पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळतात, त्यामुळे पाण्याला वैश्विक द्रव्य असे सुद्धा म्हणतात.